वेलकम टू चाटे ग्रुप ऑफ एजुकेशन संभाजीनगर कोल्हापुर. मायसेल्फ संदीप भालेकर, फैकल्टी ऑफ केमिस्ट्री. टुडे वी आर गोइंग टू स्टडी सम इम्पॉर्टंट डेफिनेशंस रिलेटेड टू कार्बन एंड कंपाउंड्स. लास्ट लेक्चर वी आर स्टडी द मोस्ट इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन्स ऑफ कार्बन ॲटम. बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण कार्बनची काही ॲप्लिकेशन्स बघितली, ज्याच्यामध्ये कार्बन हा असा एलिमेंट्स आहे की आपण डे टू डे लाईफमध्ये मोठ्या प्रमाणात यूज करतो आहे. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये 118 इलिमेंट्स आहेत, त्याच्यामधला पण कार्बनच इलिमेंट्स असा आहे की जो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, फुल्ल ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही कार्बनवरतीच डिपेंड आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री बघा, केमिस्ट्रीमध्ये आपण मेन 5 पार्ट टाकतो, याच्यामध्ये फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री आणि बायोकेमिस्ट्री. याच्यामधला आपण पार्ट स्टडी करतोय तो सध्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये स्टडी करतोय, की ज्याच्यामध्ये कार्बन अँड कार्बन कंटेनिंग कंपाऊंड डिस्कस करतोय. ओके, लास्ट लेक्चरमध्ये आपण काही डेफिनेशन्स बघायला चालू केल्या होत्या. याच्यामध्ये बघा, मॅटरची डेफिनेशन आपण स्टडी केली होती. पुन्हा एकदा मी मॅटर सांगतोय की एनिथिंग विच हॅज मास अँड ऑक्युपाइज इज स्पेस, की ज्याला स्वतःचं वजन आहे आणि जो जागा ऑक्युपाईज करतो, स्पेस ऑक्युपाईज करतो, व्यापतो, त्याला आपण मॅटर म्हणतोय. मॅटरमध्ये आपण पुन्हा 3 टाईप सांगितलेत. 1 इज सॉलिड, 2 लिक्विड अँड 3 गॅस. याच्यामध्ये आपण सिम्पल एक्झाम्पल बघितलं होतं, आई वॉटर, की ज्याच्यामध्ये हिटिंगचा काय इफेक्ट होतोय. वॉटर आईसच्या फॉर्ममध्ये असेल, हीट केला लिक्विड वॉटरच्या फॉर्ममध्ये जातो, आणि हीट केला वॉटर वेपरच्या फॉर्ममध्ये होतो. आता आपण नेक्स्ट डेफिनेशन स्टडी करणार आहोत, ॲटम. बघा, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर, या पॉईंटसुद्धा आपण कंपाऊंड कार्बनचे स्टडी केलेले आहेत. याच्यामध्ये फर्स्ट आपण बघू ॲटम. ॲटम याला आपण अणू म्हणतो. आपल्याला अभिमान वाटला पाहिजेत की ॲटम पहिल्यांदा कोणी सांगितला, तर ॲटम फर्स्ट ऋषी महर्षी कणाद ऋषी महर्षी कणाद यांनी फर्स्ट ॲटम सांगितला, अणू सांगितला, त्याचं नेम परमाणू. बघा, त्याला त्याने नेम दिलं परमाणू. बघा, ऋषी महर्षी कणाद यांनी पहिल्यांदा अणू सांगितला, ॲटम सांगितला, आणि त्याला त्याने नेम दिलं परमाणू. ओके, व्हॉट इज डेफिनेशन ऑफ ॲटम, ॲटमची व्याख्या काय आहे. बघा, इट इज अँड स्मॉलेस्ट अँड इंडिव्हिजिबल पार्टिकल. इट इज अँड स्मॉलेस्ट अँड इंडिव्हिजिबल पार्टिकल नोन ॲज अ ॲटम. बघा, आपण पदार्थाच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतो, तोच सायंटिफिक डेफिनेशन मध्ये सांगतो इट इज अँड स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल, की ज्याचं पुन्हा विभाजन होत नाहीये, ज्याला पुन्हा आपण तोडू शकत नाहीये, त्याला त्याने काय सांगितलं, ॲटम ऑर अणू. बघा, लॅटिन लँग्वेज मध्ये अटॉमिक, बघा, अटॉमिक ह्या वर्डचं मिनिंगच घेतात ते इनडिव्हिजिबल, की ज्याला पुन्हा तुम्ही ब्रेक करू शकत नाही आहात. ओके, बघा, ॲटम अणू ऋषी महर्षी कणाद यांनी पहिल्यांदा सांगितला, त्याचं नेम नाव ठेवलं त्यांनी परमाणू. त्याने डेफिनेशन सांगितली, पदार्थाच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतात. इट इज सायंटिफिक डेफिनेशन, इट इज अ स्मॉलेस्ट ऑर इनडिव्हिजिबल पार्टिकल नोन ॲज अ ॲटम. लॅटिन लँग्वेज मध्ये बघा, अटॉमिक ह्या वर्ड्स मिनिंग, ह्या शब्दाचं मिनिंग काय घेतात, इनडिव्हिजिबल, ज्याला पुन्हा आपण विघटित करू शकत नाहीये, दिस इज कॉल्ड ॲज अ ॲटम.
ओके आणि एकदा का तुम्हाला ॲटमची डेफिनेशन समजले तर आपल्याला पुढच्या कॉन्सेप्ट ज्या आहेत डेफिनेशनच्या त्या इझी पडतात. ओके आता आपण नेक्स्ट डेफिनेशन स्टडी करणार आहोत एलिमेंट्स मूलद्रव्ये. ओके तुम्हाला माहिती आहे की सायंटिस्ट हेनरी मोजली यांनी मॉडर्न पिरियॉडिक टेबल सांगितला नवीन पिरियॉडिक टेबल सांगितला की याच्यामध्ये जवळपास 118 मूलद्रव्ये त्यांनी 118 बॉक्समध्ये फिलअप करून दाखवलेत. मग एक्झॅक्ट त्या मूलद्रव्यांची व्याख्या काय आहे मूलद्रव्यांची डेफिनेशन काय आहे तर बघा द सबस्टन्स विच कॅनॉट बी डिकम्पोज बघा दी सबस्टन्स विच कॅनॉट बी डिकम्पोज्ड बाय अ सिंपल केमिकल प्रोसेसेस नोन ॲज एलिमेंट्स. ओके असे सबस्टन्स असे पदार्थ की जे पुन्हा इझिली विघटत होत नाही आहेत एखाद्या केमिकल प्रोसेसनुसार एखाद्या केमिकल रिॲक्शन्सनुसार की ज्यांचं पुन्हा विभाजन होत नाही आहेत असे सबस्टन्स की ज्यांना आपण एलिमेंट्स और मूलद्रव्य सांगतो. अनदर डेफिनेशन नेक्स्ट डेफिनेशन बघा द सबस्टन्स विच इज प्युअर और ड्राय त्यांचे तेच सिंगल आहेत त्यांच्यामध्ये दुसरा कोणताही मेंबर इन्वॉल्व झालेला नाही आहे ॲड झालेला नाही त्यांचे तेच एकटे आहेत असे सबस्टन्स की ज्यांना आपण मूलद्रव्य म्हणतो. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन कार्बन ऑक्सिजन नायट्रोजन सोडियम ॲल्युमिनियम एटसेट्रा नंबर ऑफ आहेत 118 इलेमेंट्स आपण सांगतोय बघा त्याच्यामध्ये कार्बन ऑक्सिजन नायट्रोजन सल्फर सोडियम नंबर ऑफ. ओके बघा मी काय बोललो सबस्टन्स विच कॅनॉट बी डिकम्पोज बाय अ सिंपल केमिकल प्रोसेसेस और नेक्स्ट डेफिनेशन सबस्टन्स विच इज प्युअर और ड्राय नोन ॲज अ इलेमेंट्स असे पदार्थ की ज्यांचे पुन्हा आपण इझिली डिकम्पोजिशन करू शकत नाही पुन्हा त्यांना आपण इझिली विघटित करू शकत नाही कुठल्याही केमिकल प्रोसेसनुसार दिस इज कॉल्ड ॲज अ एलिमेंट्स. ओके आता नेक्स्ट डेफिनेशन आपण बघू मॉलिक्युल्स आणि कंपाऊंड्स. बघा मी पहिल्यांदा तुम्हाला कंपाऊंडचे डेफिनेशन सांगेन आणि त्यानंतर मॉलिक्युलचे. आपण इलेमेंट्स आणि कंपाऊंडच्या डेफिनेशनचं थोडंसं कम्पॅरिझन करणार आहोत. ओके बघा मी इलेमेंट्सना बघितलं दि सबस्टन्स विच कॅनॉट बी डिकम्पोज बाय अ सिंपल केमिकल प्रोसेसेस तर आपण कंपाऊंडला म्हणू दी सबस्टन्स और सबस्टन्सेस विच कॅन बी डिकम्पोज which can be decomposed decomposed by two or more substances two or more substances by using सिंपल केमिकल प्रोसेसेस नोन ॲज अ कंपाऊंड्स. बघा इलेमेंट्सला म्हटलं आपण की एखादा सबस्टन्स डिकम्पोज होत नाहीये त्याला आपण इलेमेंट सांगतो. कंपाऊंड्स द सबस्टन्स विच कॅन बी डिकम्पोज बाय द टू ऑर मोर डिफरंट सबस्टन्सेस बाय युझिंग सिंपल केमिकल प्रोसेसेस नोन ॲज अ कंपाऊंड्स असे सबस्टन्स की ज्यांचं आपण विघटन करतो दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्स मध्ये बाय युझिंग द सिंपल केमिकल प्रोसेस कुठलीही केमिकल प्रोसेस यूज करून आपण एखादा पदार्थ एखादा सबस्टन्स विघटित करू शकत असेल तर दिस इज कॉल्ड ॲज अ व्हॉट कंपाऊंड्स संयुग म्हणतो आपण त्यांना.
ओके बघा एक सिंपल एग्जांपल तुम्हाला देतोय NaCl NaCl सॉल्ट घेतला दिस इज कॉल्ड एज अ सोडियम क्लोराइड डीकंपोज केला तोडला तर तुम्हाला मिळेल Na प्लस प्लस Cl मायनस बघा NaCl ही कंपाउंड घेतला आपण विघटित केलं तर तुम्हाला दोन वेगवेगळे सेपरेट आयन्स मिळतात एक झाला Na प्लस आणि दुसरा झाला Cl मायनस हा कंटेंट डीकंपोज करायला तुम्हाला जास्त वेळ लागत नाहीये म्हणून आपण त्यांना सांगतो कंपाउंड्स की असे सबस्टन्स की जे इजीली डीकंपोज होतात आणि एलिमेंट्स ना आपण असे सबस्टन्स सांगतो की जे इजीली डीकंपोज होत नाहीये ओके आता मॉलिक्युल्स बघा मॉलिक्युल्स आपण कोणाला सांगतो द कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर ऍटम्स टू फॉर्म अ केमिकल बॉन्ड्स किंवा मॉलिक्युल्स इज अ ग्रुप ऑफ टू ऑर मोर ऍटम्स मॉलिक्युल्स इज अ ग्रुप ऑफ टू ऑर मोर ऍटम्स हेल्ड टुगेदर held together a chemical bonds form a chemical bonds known as a molecules ki yachyamadhe काय होतं की दोन किंवा दोन पेक्षा जास्त atoms जर एकत्र आले तयार झालेत एकत्र येऊन जर नवीन बॉन्ड त्यांनी तयार केला असेल तर त्याला आपण मॉलिक्युल्स सांगतो की याच्यामध्ये बघा एक एक्झाम्पल आपण देऊ याच्यामध्ये ऑक्सिजन एक्झाम्पल बघा ऑक्सिजन तर ऑक्सिजन आपण स्ट्रक्चर असं दाखवतो की ऑक्सिजनचे दोन ऍटम्स आपण एकत्र आणलेत दोन केमिकल बॉन्ड नुसार सेकंड एक्झाम्पल बघा नायट्रोजन N2 तर नायट्रोजनचे आपण दोन ऍटम ट्रिपल बॉन्डने या ठिकाणी एकत्र आणलेले ओके अशा प्रकारे मॉलिक्युल्स आणि कंपाऊंड मधला आता फरक बघा मॉलिक्युल्स इज अ ग्रुप ऑफ टू ऑर मोर ऍटम्स हेल्ड टुगेदर बाय अ केमिकल बॉन्ड केमिकल बॉन्ड नुसार ते एकमेकांना पकडून ठेवलेले आहेत जॉइनिंग करून ठेवलेले आहेत त्यांना आपण मॉलिक्युल्स सांगतो आणि कंपाऊंड्स मध्ये काय सांगतोय की दोन किंवा दोन पेक्षा सॉरी एखादा सबस्टन्स आपण तोडला आणि त्याच्यापासून दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेगवेगळे सबस्टन्स जर आपण तयार करत असेल तर त्यांना आपण कंपाऊंड सांगतोय आता मॉलिक्युल्स आणि कंपाऊंड मध्ये जे ऍटम्स आहेत तर मॉलिक्युल्स मधले ऍटम्स हे एकाच इलेमेंटचे नंबर ऑफ ऍटम्स असू शकतात आणि कंपाऊंड्स मध्ये टू ऑर मोर डिफरंट इलेमेंटचे डिफरंट ऍटम्स राहतात हॅव्हिंग फिक्स्ड रेशो बघा मॉलिक्युल मध्ये एकाच इलेमेंटचे एकाच मूलद्रव्याचे दोन किंवा दोन पेक्षा जास्त ऍटम्स एकत्र केमिकल बॉन्डने पकडून ठेवले जातात पण कंपाऊंड मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त मूलद्रव्यांचे नंबर ऑफ ऍटम्स आपण एक स्पेसिफिक फिक्स्ड रेशो नुसार पकडून ठेवले जातात म्हणजेच एक्झाम्पल बघा आपण NaCl सोडियमचा एक ऍटम घेतला क्लोरीनचा एक ऍटम घेतला असे दोन वेगवेगळे ऍटम्स वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे एकत्र घेऊन एक फिक्स्ड रेशो तयार केला तर एक ऍटम सोडियमचा आहे एक ऍटम क्लोरीनचा आहे म्हणजेच 1:1 यांचा रेशो झाला पकडून ठेवलेले आहेत यांना आपण कंपाऊंड की त्यांना ब्रेक सुद्धा इझिली करू शकतोय मॉलिक्युल्स मध्ये ऑक्सिजन हा एकच इलिमेंट झाला एकच मूलद्रव्य झाला आणि त्याचेच दोन ऍटम्स आपण एकत्र केमिकल बॉन्ड नुसार तयार करून ठेवलेले आहेत हा दोघांच्या मध्ये डिफरन्स झाला म्हणजेच सगळेच मॉलिक्युल्स हे कंपाऊंड नसतात सॉरी सगळेच मॉलिक्युल्स हे कंपाऊंड असतात पण सगळेच कंपाऊंड हे मॉलिक्युल नसतात
हा कंटेंट लक्षात ठेवला आला पाहिजे तुम्हाला. बघा सगळे मॉलिक्यूल हे कंपाऊंड असतात, पण सगळेच कंपाऊंड हे मॉलिक्यूल नसतात. ओके, अशा प्रकारे आपण मोस्ट इम्पॉर्टंट 5 डेफिनेशन स्टडी करत आहोत. बघा तर याच्यामध्ये पहिली डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली मॅटर, सेकंड डेफिनेशन आहे ॲटम, थर्ड डेफिनेशन आहे इलेमेंट, फोर्थ डेफिनेशन आहे मॉलिक्यूल आणि फिफ्थ डेफिनेशन आहे कंपाऊंड. ओके, तर आपण मॅटर मध्ये काय सांगितलं, एनीथिंग विच हॅज मास अँड ऑक्युपाइज स्पेस कॉल्ड ॲज अ मॅटर. की याच्यामध्ये आपण सॉलिड, लिक्विड आणि गॅस हे टाइप्स बघितले. ॲटम पदार्थाच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतात. ऋषी महर्षी कनाद यांनी पहिल्यांदा अणू सांगितला, त्याचं नेम ठेवलं परमाणू. इट इज ॲन स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल. ॲटॉमिक हा लॅटिन वर्ड आहे, त्याचंच मिनिंग आपण इंडिव्हिजिबल घेतोय. इलेमेंट्स मूलद्रव्ये, द सबस्टन्स विच कॅनॉट बी डिकम्पोज्ड बाय अ सिम्पल केमिकल प्रोसेस, कुठल्याही केमिकल प्रोसेसनुसार इझिली डिकम्पोज होत नाही आहेत. त्याच्यामध्ये हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, नंबर ऑफ सबस्टन्स आहेत, इलेमेंट्स आहेत. मॉलिक्युल्स असे ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स हेल्ड टुगेदर बाय अ केमिकल बॉन्डनुसार आपण हेल्ड करून ठेवले जातात, पकडून ठेवले जातात, त्यांना मॉलिक्युल्स किंवा रेणू म्हणतो. त्याच्यामध्ये ऑक्सिजन, ओझोन, नायट्रोजन असे आले एक्झाम्पल्स. कंपाऊंड्स संयुगे, याच्यामध्ये टू ऑर मोर सबस्टन्स कॅन बी डिकम्पोज बाय टू गिव्ह टू ऑर मोर डिफरंट सबस्टन्सेस बाय युझिंग सिम्पल केमिकल प्रोसेसेस. याच्यामध्ये आपण NaCl एक्झाम्पल घेतलं, NaCl जर ब्रेक केला तर Na+ आणि Cl- असे दोन आयन्स तयार होतात. ओके, बघा आपण आता नेक्स्ट डेफिनेशन स्टडी करणार आहोत, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. तर ॲटमच्या सेंटर मधल्या पार्टला आपण न्यूक्लियस म्हणतोय, अणूचा अंतर्भाग म्हणतो आपण त्याला न्यूक्लियस. तर न्यूक्लियस मध्ये दोन प्रेझेंट आहेत पार्ट, त्याच्यामध्ये प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज पार्ट म्हणतो आपण, आणि सेकंड न्यूट्रॉन चार्जलेस पार्टिकल आहे तो. आणि न्यूक्लियसच्या अणूच्या अंतर्भागाच्या बाह्य कक्षेमध्ये फिरणारा भाग आहे त्याला आपण इलेक्ट्रॉन्स, त्या पार्टला आपण काय सांगतोय इलेक्ट्रॉन्स. ओके, सो व्हॉट इज डेफिनेशन ऑफ प्रोटॉन, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. तर आपण ॲटमच्या पार्टमध्ये आपण सांगू फर्स्ट डेफिनेशन, प्रोटॉन. बघा प्रोटॉन द पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल प्रेझेंट सेंटर ऑफ द ॲटम, दॅट इज द न्यूक्लियस. धन प्रभारित पार्टिकल्स जे आहेत, धन प्रभारित पार्ट जो आहे की जो ॲटमच्या अंतर्भागामध्ये प्रेझेंट आहे, P+ आपण सिम्बॉल P ने दाखवतो त्याला पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स. बघा पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स प्रेझेंट सेंटर ऑफ द ॲटम, दॅट इज द न्यूक्लियस नोन ॲज अ प्रोटॉन. तुम्हाला डेफिनेशन सांगावं लागेल, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल प्रेझेंट सेंटर ऑफ द ॲटम नोन ॲज अ प्रोटॉन, प्लस धन प्रभारित चार्ज असणारा पार्टिकल जो अणूच्या ॲटमच्या अंतर्भागामध्ये किंवा अणूच्या अंतर्भागामध्ये प्रेझेंट आहे. ओके, सेकंड डेफिनेशन न्यूट्रॉन, सेकंड डेफिनेशन न्यूट्रॉन, सिम्बॉल आपण N सांगतो. बघा द चार्जलेस पार्टिकल, चार्जलेस पार्टिकल प्रेझेंट सेंटर ऑफ द ॲटम, दॅट इज न्यूक्लियस. बघा चार्ज विरहित पार्टिकल आहे, त्याच्यामध्ये कोणताही चार्ज नाहीये, असा पार्टिकल अणूच्या अंतर्भागामध्ये प्रेझेंट आहे, आतमध्ये प्रेझेंट आहे अणूच्या, त्याला आपण न्यूट्रॉन सांगतो. ओके, चार्ज लेस पार्टिकल प्रेझेंट सेंटर ऑफ द ॲटम नोन ॲज अ न्यूट्रॉन, विच इज डिनोटेड बाय सिम्बॉल कॅपिटल N.
ओके अरे थर्ड डेफिनेशन अपन एटम च पार्ट वन सांगतो इलेक्ट्रॉन्स सिंबॉल ई माइनस दी निगेटिवली चार्ज पार्टिकल्स प्रेजेंट आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ न्यूक्लियस न्यूक्लियस बाह्य कक्षे मध्ये किंवा ऍटम च्या ऑर्बिट मध्ये फिरत असणाऱ्या कंटेंटला आपण सांगतोय न्यूक्लियस इलेक्ट्रॉन्स ओके विच इज डिनोटेड बाय सिम्बॉल ई मायनस ओके बघा प्रोटॉन न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन्स या तीन डेफिनेशन मध्ये बघा आपण पहिली डेफिनेशन सांगितली प्रोटॉन दी पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स प्रेझेंट सेंटर ऑफ द ॲटम दॅट इज न्यूक्लियस नोन ॲज अ प्रोटॉन डिनोटेड बाय सिम्बॉल पी ओके धन प्रभारित पार्टिकल्स आहेत ते अणूच्या अंतर्भागात प्रेझेंट आहेत न्यूट्रॉन दी चार्जलेस पार्टिकल्स ऑल्सो प्रेझेंट सेंटर ऑफ द ॲटम दॅट इज न्यूक्लियस चार्ज विरहित पार्टिकल्स आहेत ते अणूच्या अंतर्भागात प्रेझेंट आहेत डिनोटेड बाय सिम्बॉल एन अँड लास्ट इलेक्ट्रॉन्स दी निगेटिवली चार्ज पार्टिकल प्रेझेंट आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ न्यूक्लियस न्यूक्लियस पासूनच्या बाह्य ऑर्बिट मध्ये अवेलेबल आहेत किंवा ऍटमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये बाह्य कक्षेमध्ये प्रेझेंट आहेत दिस इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लियस इलेक्ट्रॉन्स ओके अशा प्रकारे आपण अणूचे पार्ट जे अंतर्भाग आणि बाह्य भाग अणूचा एक्सप्लेन केला की याच्यामध्ये अंतर्भागामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स प्रोटॉन धनप्रभारित आहेत न्यूट्रॉन्स चार्ज लेस आहेत पॉझिटिव्ह पण चार्ज नाही आणि निगेटिव्ह सुद्धा चार्ज नाही आहे आणि इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्ह चार्ज ऋण प्रभारित आपण सांगतो की ते अणूच्या अंतर्भाग बाह्य भागामध्ये प्रेझेंट आहेत ओके त्यानंतर आपण ह्या तिघांची हेल्प घेऊन नेक्स्ट डेफिनेशन डिस्कस करणार आहोत ॲटॉमिक नंबर अणुअंक बघा आपण फर्स्ट लेक्चरमध्ये कार्बनचा ॲटॉमिक नंबर सांगितला होता 6 आता एक्झॅक्ट ॲटॉमिक नंबर मीन्स व्हॉट ही कॉन्सेप्ट डिस्कस करणार आहोत त्याची डेफिनेशन आपण स्टडी करणार आहोत ओके सो ॲटॉमिक नंबर अणुअंक द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर इलेक्ट्रॉन्स कॉल्ड ॲज अ ॲटॉमिक नंबर बघा दी टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर इलेक्ट्रॉन्स कॉल्ड ॲज अ ॲटॉमिक नंबर ऑफ दिस पर्टिक्युलर इलेमेंट बघा त्या इलेमेंटच्या किंवा ॲटमच्या आपण काय म्हणतो सेंटरमध्ये अंतर्भागामध्ये असणारे प्रोटॉन्स किंवा बाह्य भागामध्ये असणारे इलेक्ट्रॉनची संख्या ओके त्यालाच आपण काय सांगतो त्या इलेमेंटचा ॲटॉमिक नंबर की जसं आपण एक्झाम्पल घेतलं होतं कार्बन याचा ॲटॉमिक नंबर 6 आहे नायट्रोजन याचा ॲटॉमिक नंबर 7 आहे ओके ॲटॉमिक नंबर डिनोटेड बाय सिम्बॉल कॅपिटल झेड आपण ॲटॉमिक नंबर कशाने डिनोटेड करतोय सिम्बॉल कॅपिटल झेडने डिनोटेड करतोय ओके हा बघा ॲटॉमिक नंबर दी टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर इलेक्ट्रॉन्स त्या एलिमेंटच्या प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर विच इज डिनोटेड बाय सिम्बॉल झेड कार्बन झेड इज इक्वल टू 6 नायट्रोजन झेड इज इक्वल टू 7 ओके नेक्स्ट डेफिनेशन बघा ॲटॉमिक मास नंबर ॲटॉमिक मास नंबर त्यालाच आपण अणु वस्तुमानांक म्हणतोय काय म्हणतोय अणु वस्तुमानांक ओके ॲटॉमिक नंबर आपण लास्ट लेक्चरमध्ये कार्बनचा ॲटॉमिक नंबर सांगितला 6 ॲटॉमिक मास नंबर सांगितला होता कार्बनचा 12 ओके पण ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय दी टोटल नंबर ऑफ दी
total number of protons and neutrons called as a atomic mass number, which is denoted by symbol capital A. बघा, atomic number ला आपण सांगितलं total number of protons किंवा electrons called as atomic number of this particular element. इथं सांगणार आहोत total number of protons and neutrons. protons आणि न्यूट्रॉन्स, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येला, दोघांच्या एकत्रित प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येला आपण काय सांगणार आहोत, ऍटॉमिक मास नंबर अणु वस्तुमानान, त्याचा सिंबॉल आहे कॅपिटल ए. तर फॉर एक्झाम्पल कार्बन ज्याचा ऍटॉमिक नंबर झेड इज इक्वल टू आपण 6 सांगितला, तर ऍटॉमिक मास नंबर ए इज इक्वल टू 12. बघा, आपण न्यू इलेमेंट्स जर रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण सिम्बॉल एक्स मानतो, झेड हा त्याचा ऍटॉमिक नंबर झाला आणि ए हा त्याचा ऍटॉमिक मास नंबर झाला. अशा प्रकारे आपण न्यू इलेमेंट्स मानतो. एक्स इलेमेंट झाला, झेड ऍटॉमिक नंबर झाला आणि ए त्याचा ऍटॉमिक मास नंबर झाला. मग कार्बन जर आपण एक्झाम्पल घेतलं, 6 हा त्याचा ऍटॉमिक नंबर झाला, 12 हा त्याचा ऍटॉमिक मास नंबर झाला. सेकंड नायट्रोजन जर तुम्ही घेतला, 7 हा त्याचा ऍटॉमिक नंबर झाला, 14 हा त्याचा ऍटॉमिक मास नंबर झाला. ऑक्सिजन पुढचं एक्झाम्पल घेतलं तर 8 हा त्याचा ऍटॉमिक नंबर झाला, 16 हा त्याचा ऍटॉमिक मास नंबर झाला, एटसेट्रा. असे नंबर ऑफ इलेमेंट्स तुम्ही डिस्कस करू शकता. पुढे आपण ते सुद्धा डिस्कस करणार आहोत. ओके, बघा, आपण या दोन डेफिनेशन्स, हे दोन वर्ड आपण ऍटॉमिक नंबर आणि ऍटॉमिक मास नंबर या कॉन्सेप्ट लास्ट लेक्चरमध्ये कार्बन थ्रू स्टडी केल्या होत्या, पण एक्झॅक्ट त्यांच्या डेफिनेशन बघितलेल्या नव्हत्या. पण आता आपण डेफिनेशन बघतोय ऍटॉमिक नंबर, की ज्याला आपल्याला प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्येवरती डिपेंड आहेत. ऍटॉमिक मास नंबर प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉनच्या संख्येवरती डिपेंड आहेत. टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर इलेक्ट्रॉन्स कॉल्ड ॲज ॲटॉमिक नंबर, सिम्बॉल झेड, अँड टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स कॉल्ड ॲज ॲटॉमिक मास नंबर, सिम्बॉल ए. ओके, त्यानंतर आपण लास्ट डेफिनेशन स्टडी करणार आहोत. मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे व्हॅलन्सी. व्हॅलन्सी, ओके, बघा, व्हॅलन्सी संयुजा म्हणतो आपण त्याला. हा व्हॅलन्सी, बघा, दी कंबाइनिंग कपॅसिटी ऑफ एन इलेमेंट्स. काय म्हटलं, दी कंबाइनिंग कपॅसिटी ऑफ एन इलेमेंट्स, एखाद्या मूलद्रव्याची, एखाद्या मूलद्रव्याची दुसऱ्या मूलद्रव्याबरोबर बॉन्डिंग करण्याची क्षमता. एखाद्या मूलद्रव्यामध्ये असणारे फ्री इलेक्ट्रॉन्स, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, की जे दुसऱ्या मूलद्रव्याच्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स बरोबर बॉन्डिंग करून नवीन बॉन्ड जर तयार करत असतील तर त्या फ्री इलेक्ट्रॉनच्या संख्येला आपण काय सांगतोय, व्हॅलन्सी. ओके, आपण दोन प्रकारे डेफिनेशन बघू. बघा, दी कंबाइनिंग कपॅसिटी ऑफ एन इलेमेंट्स नोन एज अ व्हॅलन्सी, ऑर दी टोटल नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, दी टोटल नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स present the outermost shell of an element known as a valency. एखाद्या एलिमेंटच्या, एखाद्या मूलद्रव्याच्या बाह्य कक्षेमध्ये असणारे फ्री इलेक्ट्रॉन्स, की जे दुसऱ्या मूलद्रव्याच्या फ्री इलेक्ट्रॉन्स बरोबर बॉन्डिंग करण्यासाठी तयार असतात, त्यांना आपण व्हॅलन्सी सांगतो. जसं की तुम्ही कार्बनची व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनच्या संयुग, इलेक्ट्रॉन स्वरूपानुसार, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनुसार सांगितलं की 4 आहे,
तसेच आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल मधल्या नंबर ऑफ एलिमेंटच्या व्हॅलन्सी फाइंड आउट करू शकता जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगता येत असेल तर आपण त्याची व्हॅलन्सी कॉन्सेप्ट सांगू शकतो. ओके, आत्ताच्या पार्टमध्ये आपण बघा डेफिनेशन बघितल्या. प्रोटॉन्स पॉझिटिवली चार्ज पार्टिकल प्रेझेंट सेंटर ऑफ द ॲटम दॅट इज न्यूक्लियस. न्यूट्रॉन्स चार्जलेस पार्टिकल प्रेझेंट सेंटर ऑफ द ॲटम दॅट इज न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन्स निगेटिवली चार्ज पार्टिकल्स प्रेझेंट आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ अ न्यूक्लियस. ॲटॉमिक नंबर टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर इलेक्ट्रॉन्स. ॲटॉमिक मास नंबर टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. अँड व्हॅलन्सी द कंबाइनिंग कपॅसिटी ऑफ अन इलेमेंट्स ऑर द टोटल नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट द आउटरमोस्ट शेल ऑफ अन इलेमेंट्स नोन ॲज अ व्हॅलन्सी. ओके,